एपीएमसी न्यूज डिजिटल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आपण पाहणार आहोत राज्यातील शेतीविषयक घडामोडींसह नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील अपडेट. नवी मुंबईत कोरोना बाधितांची संख्या 98,133 वर पोहोचली. 1612 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, तर आतापर्यंत 95,035 रुग्ण कोरोनामुक्त. पुणे एपीएमसी मार्केटमध्ये धनादेश क्लोन करून घोटाळा, 3 कोटींच्या लुटीचा डाव उघड. जून ते सप्टेंबर दरम्यान देशातील सरासरी 101% पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज. खरीप हंगामातील लागवडीसाठी शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत, मात्र बँकांकडून उद्दिष्टांपैकी निम्मे देखील कर्ज वाटप नाही. राज्य सरकारने निर्बंध शिथिल करताच नागरिकांची भाजीपाला मार्केटमध्ये तुडुंब गर्दी. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास 510 गाड्यांची आवक. शेवग्याच्या शेंगांच्या दरात वाढ, प्रति किलो 300 रुपये दर. मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये 500 गाड्यांची आवक. हंगामी फळांच्या किमती 4 ते 5 रुपयांनी वाढ. ग्राहकांची फळ खरेदीसाठी गर्दी. मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये जवळपास 180 गाड्यांची आवक. तेलाचे दर चढेच. मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये 120 गाड्यांची आवक. कांदा लसूण विक्रीत वाढ. मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये 90 गाड्यांची आवक. तर खरेदी विक्रीच्या वेळेत वाढ झाल्याने व्यापारी सुखावले.